ग्रीन पीस फ्रोज ग्रीन पीस पचमुक कॉलीफ्लवर सवाड़ कैरट मल तक मुलग पड़ी मजपड़ी काश्यु उप बटर ऑयल फ्रेश क्रीम कसूरी मेथी गरम मसाला पोड़ी क्यूमिन पाउडर जिंजर गार्लिक पेस्ट अब वेजिटेबल मुर्च अब इवे रु सवाड़ी मीडियम सैज सवाड़ तक इतम मीडियम सैसान कुछ कैरटेड़े कष्णा एड़ा कुछ कॉलीफ्लवर कुदलपे पचमुक ग्रीन पीस अब यान पात्र अड़पत वोड़े अं पात्र चूड़ा वो इनकोट और टेबिस्पून बटर अब चूड़ी या बटर बटर अर टेबिस्पू ऑयल इत सणफ्लवर ऑयल नमुक उड़क नमक और अर टेबिस्पू जिंजर गार्लिक पेस्ट नाईट वहट नमुकोट पचमुक इकोट उपड़क टीसपू मजलपुड़ी अर टेबिस्पू मुलग पड़ी चेत नमुक नाईट पड़ी पचमुक मार्दे वहट वहटे नमुक इंटोट नाकड़ी वहटी ना तक नाईट वंद वह नमक काश्यू नट्स इटक वेजिटेबल्स वेजिटेबल्स कुकावटे नमुक इंटोट अर टीसपू गरम मसाला पड़ी का टीसपू क्यूमिन पाउडर इटक ई क्यूमिन पाउडर पर जीरक पड़िया आदमी कॉलीफ्लवर चूड़व मिनट ना सॉफ्ट नमु वेगम ते वंद कू वेजिटेबल्स वेंद वन्नी नमुक कसूरी मेथी इटक कसूरी मेथी पर उलुवेल उणकियां इत नमुक जस्ट रोस्ट कई जस्ट पड़ी इंटोट इटक नमुक ना पनीर इटक पनीर इटर मिनट कुया मो अथवा इंटर वेल कुणी कुछ तेच इंटोटी ग्रेवी थिकने कटक्ट अब पनीर इटती और अंजु मिनट नमुक रू टेबू फ्रेश क्रीम उड़क फ्रेश क्रीम इटती और तक आवश्यक नमक मल इटती ती ऑफ नमुक इंटर और टेबिस्पू बटर आड्डा
നമ്മുടെ ബട്ടർ ഒക്കെ ഇതില് നന്നായിട്ട് മെൽറ്റ് ആയി വന്നിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ നമ്മുടെ കറി ഇവിടെ റെഡി ആയിട്ടുണ്ട്. നല്ല ടേസ്റ്റി ആയിട്ടുള്ള കറി ഇവിടെ റെഡി ആയിട്ടുണ്ട്. പനീർ ബട്ടർ മസാലേൻ്റെ പോലെ തന്നെയാണ് ഇതിൻ്റെ ഗ്രേവി ഇരിക്കുന്നത്. അപ്പോൾ ഇതിൻ്റെ അകത്ത് ഇത്തിരി വെജിറ്റബിൾസും കൂടി ആഡ് ചെയ്തെന്ന് മാത്രമേ ഉള്ളൂ വ്യത്യാസം. എൻ്റെ ഈ വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടു എന്ന് വിചാരിക്കുന്നു. എല്ലാവരും ഒന്ന് ഈ പനീർ കറി തയ്യാറാക്കി നോക്കണേ. അപ്പോൾ ആദ്യം പറഞ്ഞ മക്കളെ ലൈക്ക് ഷെയർ സബ്സ്ക്രൈബ് ബെൽ ഐക്കൺ. അപ്പോൾ അടുത്തൊരു വീഡിയോ വരുന്നു.